बागलाण तालुक्यातील टेंबे वरचे या गावात समाजसेवक संदीप पोपटराव अहिरे यांचा 20 जानेवारी 1983 रोजी अतिशय गरीब घरात जन्म झाला। बालपणापासूनच समाजसेवेची आवड असणारे संदीप अहिरे 6 वर्षापासून खऱ्या अर्थाने नावारूपाला आले। गरिबांना तात्काळ मदत मिळावी या हेतूने त्यांनी आम्ही अहिराणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना करून शेकडो गरीब निर्धार लोकांना मदतीचा हात दिला। कसमादे पट्ट्यातील गरीब लोकांचा नाशिकमध्ये मोफत उपचार कसा होईल यावर त्यांनी जास्त जास्त भर दिला। आजवर त्यांनी 5 ते 6 क्रिटिकल रुग्णांचे प्राणही वाचवले आहेत। नाशिकमध्ये रुग्णाला ऍडमिट केल्यावर स्वतःची घरची परिस्थिती नसतानाही ते स्वतः पेशंटसाठी घरून डबा पुरवतात व पेशंट पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत दवाखान्यात थांड मारून बसतात। कसमादे पट्ट्यातील अंध अपंग वयोवृद्ध माता पित्यांची पेन्शन योजना असो किंवा नवीन रेशन कार्ड काढायचे असो, शेतकऱ्यांच्या शेती संबंधित काही अडचणी असो, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न असो किंवा साऱ्या समस्या हा समाजसेवक चुटकीसरशी सोडवतो। आजवर बरेच लोकहिताचे उपक्रम संदीप अहिरेंनी राबवले आहेत। त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल किंवा रक्तदान शिबिर असेल, एसटीचे हाफ तिकीटचे शिबिर असेल किंवा गरीब जनतेसाठी विविध पेन्शन योजना असतील, नवीन रेशन कार्ड काढण्याचे शिबिर राबवले आहेत। अशा शिबिरांमध्ये जनतेचा फायदा होतो व प्रतिसादही चांगला मिळत असतो। संदीप अहिरे सांगतात की मला कसमादे पट्ट्यातील 15 ते 20 लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रोज फोन असतात। त्यापैकी 10 ते 12 लोकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावल्या जातात, त्यांना मनोमन आनंद होत असतो। संदीप अहिरे निस्वार्थपणे सेवा देतात, कुठलाही मोबदला घेत नाही। आजवर त्यांनी कुठलेही काम करून देण्यासाठी 1 रुपयाही मोबदला घेतलेला नाही, म्हणून हा समाजसेवक कमी कालावधीत जिल्ह्याभर नव्हे तर महाराष्ट्राभर लोकप्रिय झाला आहे। खऱ्या अर्थाने या समाजसेवकाला पुढे आणले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट श्री रवींद्र नाना पगार साहेब यांनी। संदीप अहिर मधील गुण व काम करण्याची पद्धत चिकाटी ओळखली ती रवी नानांनी। संदीप अहिरे सांगतात, माझे आधारस्तंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट श्री रवींद्र नाना पगार आहेत। माझे आई, वडील, पत्नी, मुलगा व जीवाला जीव देणारी मित्रमंडळी यांची साथ होती, म्हणून आज मी आजवरचा हा प्रवास यशस्वीपणे पार पाडू शकलो आणि पुढेही याच प्रकारे समाजसेवा करून पुढील प्रवास उत्तमरित्या पार पाडू। आपणही अशा निस्वार्थीपणे काम करणाऱ्या समाजसेवकाच्या मागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे, म्हणून भरभरून काम करायची इच्छा या समाजसेवकाला मिळत गेली आणि आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यात उत्कृष्टपणे काम साहेबांनी उभे केले आहे। अशा या संदीप दादा अहिरे यांना आम्ही मनस्वी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याला प्रबंधमित्रांचा सलाम। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधमित्र चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।